जो स्फोट झालेला आहे तो बॉयलरचा स्फोट झालाय असं प्रायमा फेसी दिसतंय, परंतु नक्की कशामुळे झालंय काय झालंय हे एक तासानंतर स्पष्ट होईल. मला असं वाटतं की आपण देखील यंत्रणेला एक तासभर द्यावा, परंतु भविष्यामध्ये हे परमनंट दुखणं बाजूला करण्यासाठी ऑलरेडी 1.5 वर्षापूर्वी आम्ही निर्णय घेतलेला होता. आचारसंहितेमुळे आम्ही लँड अलॉट करू शकलो नाही, परंतु डोंबिवलीवासियांची जी मागणी आहे की इथल्या केमिकल कंपन्या शिफ्ट करायच्या, तो ऑलरेडी धोरणात्मक निर्णय झालेला आहे आणि त्याच्यावर तातडीची अंमलबजावणी 4 तारखेनंतर होईल. आता जी माहिती मी घेतली ती 3 मृतदेह आता सापडलेले आहेत, बाकी धूर आणि असल्यामुळे अजून काही आपल्याला सांगता येत नाही. 1 तासाभरानंतर चित्र स्पष्ट. मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री मोदींनी स्पष्ट केलेलं आहे की कोणालाही वारावर सोडलं जाणार नाही, आणि जर याच्यामध्ये वेळ लागणार असेल तर मी MIDC चा आणि उद्योग खात्याचा मंत्री म्हणून सांगतो की खास बाब म्हणून ज्या लोकांना त्रास झालेला आहे त्यांना कशी नुकसान भरपाई द्यायची ह्याचा निर्णय MIDC घेईल. मला असं वाटतं की आधी आकडा आपल्या समोर येऊ दे, परंतु आता कितीही मदत जरी केली तरी काही ते परत येणार नाहीये, परंतु त्यांच्या कुटुंबाला साजेस इंडस्ट्रियलिस्टने देखील दिलं पाहिजे, सरकारनं देखील दिलं पाहिजे, ही भूमिका सरकारनं घ्यावी. याबाबत आपण नकारात्मक विचार करू नये एवढं या ठिकाणी सांगतो. चांगल्या पद्धतीनं सकारात्मक जी काय मदत असेल ती मुख्यमंत्री करतील अशी मला पूर्ण. मला असं वाटतं की हे संवेदनशील विषय आहे, ह्याचं राजकारण करण्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. ज्यावेळी ज्या काही घटना घडायच्या असतात त्या घटना घडल्यानंतर त्याचं प्रायश्चित्त कोणी घ्यायचं हे आपण नंतर ठरवू, पण सध्या जीवितहानी होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. आता कोणीतरी ठाण्यामधनं देखील काही लोकांनी सांगितलं, माझं म्हणणं पॉलिटिकल वातावरण कुठं निर्माण करायचं, राजकीय वातावरण कुठं तयार करायचं, राजकारण कुठं करायचं हे देखील काही लोकांना समजलं पाहिजे. मी इथं राजकारण करण्यासाठी आलेलो नाही, खासदार साहेब इथं राजकारण करण्यासाठी आलेले नाही, इथं आम्ही लोकांना मदत करण्यासाठी आलेलो आहोत आणि या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आलेलो आहोत. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला आरोप प्रत्यारोप करायचे त्यांना करू देत, नियती हेच त्याला उत्तर आहे.